या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय की राज्यात सर्वत्र गारपीट आणि झालेल्या अवकाळी पावसामुळे फार मोठं नुकसान झालंय। मी स्वतःच राज्यभर या नुकसानीची पाहणीही केली आहे। फार वाईट परिस्थिती आहे। पंचनामे अजूनही झालेले नाहीत। सरकारचे मंत्री सभा घेण्यासाठी व्यस्त आहेत। शेतकऱ्यांकडे थोडेही यांचं लक्षच नाही। आम्ही या विरोधातही आवाज उठवू। शेतकऱ्यांची जी अवस्था झाली आहे त्याकडे बघायला सरकारला वेळ नाही। अस्वानी संकटाबरोबरच शेतकरी हा सुलतानी संकटात आहे। राजकीय धुळवड कोकणात अजूनही सुरूच आहे। तर कालची सभा ही उत्तर सभा होती, मात्र उद्धव ठाकरेंना हे उत्तर देऊ शकले नाही। भाजपाने स्क्रिप्ट दिली की काय असं वाटत होतं। भाजपाच्या अध्यक्षांनी जागा संदर्भात भाजपाला विष पेरण्याचं काम करत आहे असं देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय। राज्यामध्ये सर्वत्र काल परवा आणि तेरवा मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आणि अवकाळी पाऊस झाला। त्याच्या मागच्या आठवड्यातही झालेला होता। मी स्वतः काही तालुक्यात काही जिल्ह्यात जाऊन आलो। काल परवा आणि मागच्या आठवड्यात अक्षरशः शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, गहू पूर्णपणे आडवा झालेला आहे, हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि जे जे पीक होतं, ज्या ज्या फळबागा होत्या, मोसंबी असेल, डाळिंब असेल, प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अधिकाऱ्यांना पंचनामा करायची सूचना केल्यानंतर 33% नुकसान अजून आम्ही बघतो पाहतो। कुठेही अजून सरकारचे आदेश पंचनाम्याचे नाही आणि मदतीचे पण नाही। आम्हा शेतकऱ्याची आताच्या घडीला अशी दयनीय परिस्थिती झालेली असताना सरकार असो, सरकारचे मंत्री असो, मोठ्या मोठ्या सभा करण्यामध्ये गुंतलेले, 3-3, 4-4 दिवस सभेत गुंग असतात, परंतु शेतकऱ्यांची जी अवस्था झाली याच्याकडे झुंकूनही बघायला सरकारला वेळ नाही। आम्हा निश्चित या विषयावर आज आवाज उठवला जाईल, कारण मोठे मोठे बर्फाचे पूर्ण गोळेच्या गोळे पिकावर पडल्यामुळं पिकं पूर्ण नेस्तनाबूत झालेले आणि या परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना त्वरित मदतीची आवश्यकता आहे। आता हे सरकार किती संवेदनशीलता शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवतं हे निश्चित आम्ही बघू। सरकार म्हणते की तातडीचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत, काय स्थिती आहे, खरंच पंचनामे होत आहेत का? आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तलाठी सुद्धा राज्यभरातल्या जर संपावरती जात आहेत, त्यामुळे त्यांचाही फटका बसू शकतो। पण मी सांगितलं ना, आसमानी संकट आणि सुलतानी संकट हे दोन्ही संकट आहेत। जसं आसमानातून जे संकट आलेलं आहे तसं सुलतानाचं पण संकट आहे। आम्ही शेतकरी या आसमानी आणि सुलतानी संकटात पूर्णपणे भरडला जातोय। सरकारने मार्ग काढावे, GPRS माध्यमातून घ्यावं, नजर पाहणी करावी। गरज नसते, एक नजर पाहणी जरी केली तरी मला असं वाटतं नुकसानीचा अंदाज येत असतो। पण मी सांगितलं ना, आसमानी संकट आणि सुलतानी संकट हे दोन्ही संकट आहेत। जसं आसमानातून जे संकट आलेलं आहे तसं सुलतानाचं पण संकट आहे। आम्ही शेतकरी या आसमानी आणि सुलतानी संकटात पूर्णपणे भरडला जातोय। सरकारने मार्ग काढावे, GPRS माध्यमातून घ्यावं, नजर पाहणी करावी। गरज नसते, एक नजर पाहणी जरी केली तरी मला असं वाटतं नुकसानीचा अंदाज येत असतो। आम्हाला सरकारने याच्यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे। म्हणतो मी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय। राजकीय धुळवळ कोकणात अजूनही चालू आहे। ज्या अर्थी उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा झाली तिला उत्तर देण्यासाठीच कालची सभा होती आणि मला नाही वाटत उद्धवजी ठाकरे साहेबांना ही सभा उत्तर देऊ शकलेली आहे। चार मातोश्रीचे उघडे ठेवा, जे शिल्लक आहेत तेही निघून जातील, हम दो हमारे दो योग्यच शिल्लक राहतील। म्हणतो याविषयी काल आम्ही बोललेलो आहे, राजकीय भाषण होतं, मुख्यमंत्री पार केंद्रापर्यंत जाऊन पोहोचले, भारतीय जनता पार्टीनं स्क्रिप्ट दिली होती का काय काय मिळेल, कारण
370 कलम, श्रीराम मंदिर, ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भाषणातले मुद्दे आहेत। तो स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली की काय अशी स्थिती निश्चित आहे। आणि म्हणून मला वाटतं या आरोपाला या प्रत्यारोपाला काही फार उत्तर देण्याची गरज नाही आहे। आगामी निवडणुकीमध्ये भाजप जे आहे ते अमृत कुंभ आयोजन केलं, अमृत कुंभ अभियानचं आयोजन केलं आहे। त्यामुळे तुम्ही त्या अमृत योजनेचं अभियान जे आहे सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीनं अध्यक्षांनी परवाच जाहीर केलं की आम्ही 48 जागा या आमच्यातल्या फुटीर गटाला देऊ आणि 240 आसपास जागा भारतीय जनता पार्टी लढेल। मी तर म्हणेल भारतीय जनता पार्टीचं मित्रपक्षाला संपवण्याचं सातत्याचं धोरण या भारताने अनुभवलेलं आहे। आता 48 आहे, 2-4 महिन्यात ते 8 येऊ नये एवढंच मला असं वाटतं याच्यातलं महत्त्वाचं राहील। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी अमृत नाव देत असेल पण भारतीय जनता पार्टी आत्ताच्या घडीला देशामध्ये मनामनामध्ये लोकांच्या विष कालवण्याचं काम करते एवढंच मी म्हणेन। थँक्यू। मराठवाड्यामध्ये सबसे नुकसान हुआ है, हुमा गिफ्ट तर्फे खास दसरा धमाका ऑफर, ऑनलाइन पेक्षा स्वस्त सबसे सस्ता सेल। हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये दसरा निमित्ताने यंदा विविध प्रकारचे भरपूर ऑफर्स ठेवण्यात आले आहेत। लकी ड्रॉ, फ्री डिस्काउंट ऑफर सह कॅश बॅक ऑफर ही, तसेच सर्व कंपनीच्या फायनान्स ची सोय उपलब्ध। त्याचबरोबर हुमा गिफ्ट मध्ये सर्व नामांकित ब्रँडचे एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर ग्राइंडर ही मिळतील। हुमा मल्टी ब्रँड शोरूम मध्ये ओप्पो, विवो, वन प्लस, नोकिया, लवा, टेक्नो, रिअलमी या व इतर सर्व कंपनीचे मोबाईल एका छताखाली उपलब्ध। या आणि पहा लाइव्ह डेमो। सर्व सोलापूरकरांनी हुमा गिफ्ट या ठिकाणी भेट देऊन सबसे सस्ता सेलचा लाभ अवश्य घ्यावा। अभी नहीं तो कभी नहीं अशी ऑफर फक्त हुमा गिफ्ट्स मध्येच। तसेच हुमा गिफ्ट्स या शोरूम मध्ये सर्व कंपनीचे ऍक्सेसरीज मिळतील। इयरफोन, नेक बँड, ब्लूटूथ, इयरबड्स, स्मार्ट वॉच, रॅपिंग, डी प्लस ग्लास, स्पीकर आणि सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध। तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर सोलापूर।